आतापर्यंत अद्याप काहीच नाही. गिरीश महाजन लोकप्रतिनिधींनी पण निवेदन दिल्यानंतर त्या एमआयडीसीचे चेअरमन आणि राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीरतेने नोंद घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने बसणं उचित नाही. आपल्या सदनाचे सन्मान्य सदस्य रोहित पवार हे बाहेर पावसामध्ये आपल्या त्यांच्या मतदारसंघ जो आहे जामखेड, त्या जामखेड मतदारसंघामध्ये मौजे पाटेगाव आणि खंडाळा तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी त्यांनी मागच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी एमआयडीसीची स्थापना व्हावी अशा पद्धतीने त्यांनी मागणी केली होती. आणि त्या मागणीला उत्तर देताना आपले उदय सामंत साहेबांनी उत्तर देताना सांगितलं होतं की आम्ही अधिवेशन संपायच्या पहिले त्याचा आदेश काढू. आता दुसरं अधिवेशन आलं पण अजून सुद्धा आदेश निघाला नाही, त्याच्याबद्दल ते उपोषण बसले, त्याची शासनाने दखल घ्यावी ही विनंती. नाही एकच मिनिट, हे पहा आपल्या सभागृहात, एकच मिनिट, आपल्या सभागृहात यापूर्वीही ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडच्या पायऱ्यांकडे उपोषण किंवा आंदोलन केलं त्या एकमतानी या सभागृहात निर्णय झालेला की पायऱ्यांवरती त्याच्या पावित्र्यता आपण मेंटेन करणं गरजेचं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कोणीही आंदोलन अथवा उपोषणाला बसणं अयोग्य आहे. त्या संदर्भातली आवाहन आम्ही सन्माननीय सदस्य रोहित पवार यांना केलंय की त्यांनी तिकडे बसू नये. आणि माझी ही विनंती राहील की राष्ट्रवादी पक्षातल्या इतर सदस्यांनी पण त्यांची तशीच समजूत घालून त्यांना शासनाने पण त्यांची समजूत घालावी आणि त्यांनी सभागृहात येऊन आपलं म्हणणं मांडावं. चला एक मुद्दा विधिमंडळाच्या सदस्याच्या बाबतीतला उपस्थित केलेला होता, त्याचे पत्राची कॉपी माझ्याकडे पण आहे आणि त्यांनी रवी आपले उदय सामंत साहेबांना पण दिलेली होती. उदय सामंत साहेबांनी अनिल राव 1/7/2023 ला आपले 22 जूनचे पत्र मिळाले. पाटेगाव खंडाळा कर्जत अहमदनगर येथे औद्योगिक वसाहत जाहीर करण्यासंदर्भात पत्र विभागास प्राप्त झाले. तरी उपरोक्त नमूद विषयासंदर्भात येत्या पावसाळी अधिवेशनात सर्व संबंधितांसमवेत बैठकीचे आयोजन करून उचित निर्णय घेण्यात येईल. उपोषणात बसण्याकरता घेण्यात आलेला निर्णय मागे घेण्यात यावा. स्वतः मंत्री महोदय पत्र देतात, अजून अधिवेशन संपलेलं नाहीये, एकच आठवडा झालेला आहे, आता दुसरा आठवडा सुरू झाला आहे. लोकप्रतिनिधींनी पण निवेदन दिल्यानंतर त्या एमआयडीसीचे चेअरमन आणि राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीरतेने नोंद घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीनं बसणं उचित नाही आणि त्याचे तो पुरावे पण माझ्याकडे, तो वाईट झाला पहिला विषय. अध्यक्ष नाही साहेब, मला पत्र जे 1/7/2023 आता सुनील जी आपण पण मंत्री होता,